Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. ए काय झालं? काही नाही. बाप रे, तू चिडलीस का माझ्यावर? चिडले नाही रे, पण मला कळतच नाही आता आपण काय करायचं. काय करायचं म्हणजे आपण बाहेर जातोय ना फिरायला. अरे हो, आपण फिरायला जाऊच रे, पण आता मी एवढा प्रवास करून आले, थकले मी. म्हणजे जरा पाटेकला मिळाली असते ना तो बरं वाटलं असत. म्हणजे तुझ्या घरी आले असते मी, पण पण ती ताई आहे ना, मम्मी कसं येणार. ओ नाही, बरोबर. काय करायचं, इथे पुण्यात कोणी राहतही नाही. एक जागा आहे. कुठे? नाही म्हणजे तुला आराम करायचा असेल, तुला पाठ टेकायची असेल तर एक जागा आहे. नाही नाही नको, ऐक. आता आज आपण फिरायला भेटलोय ना, आज आपण फिरूया, पुढच्या वेळेला पाठ टेकू. शो हो. ओके लेट्स गो. चल ओके निघो. चल चल. अरे चल. हा मग चल ना. हात सोड. ओ सॉरी. चल जाऊया. तुला भूक लागली आहे का? काही खाणार? अरे हो, मी तुला तेच बोलणार होते, मला खूप भूक लागली. आपण आधी काहीतरी खाऊया. बस सेट. काय खाणार? ए SPDP. काय SPDP? अच्छा तुला नाही माहिती का? चल तुला खाऊ घालतो. मस्त मस्तानी पण पिऊ काय. ओके. साहेब मला भविष्य दिसतं, भविष्यात घडणाऱ्या घटना मला जशाच्या तशा दिसतात. आज मी तुम्हाला हे सगळं सांगते त्याच्या मागे खूप महत्त्वाचं कारण आहे. साहेब ममता मावशी जिवंत आहेत आणि मला संकेत मिळालाय, त्यात मी त्यांना गच्चीवरून खाली पडताना पाहिलंय. गुड मॉर्निंग शेखर. गुड मॉर्निंग. काय झालं, सकाळी सकाळी कसला विचार करताय? ते नेत्रा. नेत्राच काय? नाही नेत्राचा विचार करत होतो. काय झालंय शेखर? नाही काही नाही. सतत नेत्राचा विचार का करताय तुम्ही? आईंसमोर मला नीट काही बोलता आलं नाही, पण काय चाललंय? म्हणजे तिने इथे आपल्या घरी राहावं म्हणून इतका आग्रह काय आहे तुमचा? आपलं या विषयावर बोलणं झालंय, गरज आहे. पण आम्हाला काय वाटतंय तेही समजून घ्या ना तुम्ही. मला कळलंय, मावा तिला बघून घाबरतात, अद्वैत सुद्धा तिच्याशी पटत नाहीये कधी कधी, पण तरी ती हवी आहे, तिची गरज आहे. हे बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की तिला आपण इथून नोकरीवरून काढल्यामुळे तिचं नुकसान होणार आहे, तर आपल्या कंपनीत नोकरीला लावूया ना तिला. बघू नंतर. नाश्ता तयार आहे, या लवकर. तेजस, तू केव्हापासून व्रत ठेवायला लागलास? कसलं व्रत? अरे हल्ली तू शांत शांत असतोस ना, मला वाटलं मौनव्रत धारण केलंयस की काय. अरे घाबरवलंस ना मला. घाबरलीस ना? I love you. तू बरा झाल्यापासून ना फार लबाड झालायस. तुझ्यापेक्षा कमीच लबाड आहे. बस. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. ए तन्मय कुठे आहे? क्लासला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तेजस.
केतकी बघ किती त्रास होतोय तुला, नको पिऊस दारू केतकी। तुला काय करायचंय ग? आणि माझ्या पिण्या न पिण्याचा तुला काय प्रॉब्लेम आहे? केतकी ती तुझ्याशी नीट बोलतीये, तू वाकड चिरतेस। अगं तुझ्याच भल्याचं बोलते ना ती। भाऊजी उघड्या डोळ्यांनी पण तुम्हाला नीट दिसणार नसेल तर त्याला मी काय करू? काकू प्लीज आता सकाळी सकाळी वाद नको उगच। अरे मग समजव ना तुझ्या आईला, सॉरी तुझ्या सावत्र आईला। काकू केतकी प्लीज सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात अशी खराब करू नकोस। भाऊजी हो किती प्रेम करता हो तुम्ही वहिनीवर, प्रत्येक वेळी तिची बाजू घ्यायलाच हवी का? कळते तू काय बोलतेस ते? तेच जे मी आतापर्यंत बोलत आले, पण तुम्ही तेव्हाही ऐकलं नाही आणि आजही ऐकाल असं वाटत। मी तुला शेवटचं सांगतोय प्लीज वाद घालू नकोस, तुझ्याच तब्येतीसाठी सगळेजण बोलताय, पण कधीतरी समोरच्याचं ऐकायला शिक। मी का ऐकू? आणि आणि हिचं हिचं तर मी आयुष्यात कधीच ऐकणार नाही। जाऊ दे ना शेखर, तुम्हाला माहिती आहे ना ती हट्टी आहे, स्वतःच तेच खरं करणार ती, म्हणून तर केदार भाऊजी घर सोडून निघून गेले। तू केदारचं नाव घेऊ नकोस हा, तो का गेला, कशामुळे गेला, का त्याला कोणी घालवलंय हे सगळं माहितीये मला आणि तुलाही। आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव, तुझ्या या तोंडातून मला परत माझ्या केदारचं नाव ऐकायचं नाहीये, कळलं? का घ्यायचं रे भाऊजींचं नाव? मी मला भावासारखे होते ते, राखी बांधायचे दरवर्षी मी, मनातलं सगळं येऊन मला सांगायचं। तुझ्या ह्या अशा वागण्याचा किती त्रास होतो हेही सांगायचे मी, समजवलं होतं की नाही तुला? खोटंय, सगळं खोटंय। पण तुला काय वाटतं का इथे नसलेल्या माणसाबद्दल तू काहीही बोलशील आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवायचा? मी खोट बोलत नाहीये सर, सांगा ना आईला। तुम्ही दोघी जरा गप्प बसा बघू, कुठचा विषय कुठे नेताय? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।